सांगलीत सराफी दुकानातून एक लाख पंच्याऐंशी हजाराचे सोन्याचे दागिने भर दिवसात चोरून नेले याप्रकरणी सचिन माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अण्णासाहेब सोबान शिंदे व सेहेचाळीस राहणार त्रिमूर्ती चौक सांगली यांचे त्रिमूर्ती चौक येथे शांती ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे रविवारी चार ते पावणे पाच वाजण्याच्या फिर दरम्यान फिर्यादी यांच्या ओळखीचा सचिन माने हा फिर्यादींच्या सराफी दुकानात आला त्यानं फिर्याद यांची मुलगी मयुरी हिच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पाहण्यासाठी मागितले आणि ते दागिने सचिन माने घेऊन दुकानातून चोरून पळून गेला आहे या प्रकरणी फिर्यादीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार सचिन माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत